आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला मित्रांनो, जराही स्किप न करता शेवटपर्यंत पहा। आज आपण महाशिवरात्रीवर कॉन्सेप्ट घेऊन आलो, तर आपण आज महाशिवरात्री स्पेशल टेटस इथे क्रिएट करणार आहोत। तर सिंपली आपण व्हिडिओमध्ये वापरलेले बिटमार्क आणि शेकेपेपर प्रोजेक्ट, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि इम्पोर्ट करू शकता अलर्ट मोशनमध्ये। तसेच आपण व्हिडिओमध्ये वापरलेले मटेरियल आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली मटेरियल आहे, तिथून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये। तर सिंपली चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन ऑलवर सेट करा। तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। तर सगळ्यात पहिल्यांदा अलर्ट मोशन ओपन करून घेतल्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही जे बिटमार्क आणि शेकेपिक प्रोजेक्ट डाउनलोड केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस दिसून येणार आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा आपला बिटमार्क ओपन करून घ्यायचा, अशा प्रकारे आपला बिटमार्क राहणार आहे। तर सिंपली इथं आपण फक्त 15 सेकंदाचा डेमोसाठी इथं आपण बिटमार्क घेतलेला आहे। जेव्हा तुम्ही व्हिडिओमधून लिंकवरून जाऊन डाउनलोड कराल तेव्हा तुम्हाला तर 28 सेकंदाचा मिळून जाईल। तर सिंपली बॅक निघून शेकेपिक प्रोजेक्ट अशा प्रकारे आपला दिसून येणार आहे। त्यानंतर काय करायचं, आपली फर्स्ट स्टेप बिटमार्क ओपन करून घ्यायचा आहे, त्यानंतर प्लस चिन्ह जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे। सगळ्यात पहिल्यांदा इथं आपला जे महाशिवरात्री स्पेशल जो इमेज आहे, आपला महादेवाचा जो इमेज आहे, तो महादेवाचा इमेज सिंपली अशा प्रकारे ॲड करून घ्यायचा आहे। ॲड केल्यानंतर याची जी लेंथ आहे ती 9.8 सेकंदापर्यंत म्हणजेच पहिल्या बिटमार्कपर्यंत वाढवून घ्यायची आहे। वाढवून घेतल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, प्लस चिन्ह जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे। तर तुम्हाला हर हर महादेव म्हणून एक जी आपली वर्ड पी एन जी आहे ती सिंपली टॅप करून ॲड करायचे आहे। ॲड केल्यानंतर मूव्ह ऑन ट्रान्सफॉर्मेशनमध्ये जाऊन पहिल्या ऑप्शनवर क्लिक करून थोडीशी खाली आपल्याला इथं स्क्रोल करत इथपर्यंत घ्यायचे आहे। घेतल्यानंतर अशा प्रकारे इथं ॲडजस्ट झाल्यानंतर काय करायचं, इथं साईज तुम्ही कमी जास्त करू शकता। त्यानंतर याची जी लेंथ आहे ती ही आपल्याला पहिल्या बिटमार्कपर्यंत म्हणजेच 9.8 सेकंदापर्यंत वाढवून घ्यायचे आहे। वाढवून घेतल्यानंतर आता आपल्याला या दोन्ही इमेज लेअरला इफेक्ट द्यायचे, त्यासाठी इथून आपल्याला बॅक निघायचं आहे, शेकेवेब प्रोजेक्टमध्ये इंटर करायचं आहे। इथून बघू शकताय बऱ्याच प्रकारचे इफेक्ट आहेत, त्यातला फर्स्ट इफेक्ट आहे तो इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे। कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्ट यायचा आहे, आपल्याला जी वर्ड पी एन जी आहे हर हर महादेव, त्याही पी एन जीला हाच इफेक्ट, त्यानंतर आपला जो बॅकग्राऊंडला महादेवाचा जो इमेज आहे त्याही इमेजला हाच इफेक्ट आपल्याला पेस्ट करून घ्यायचा। तर याचा ओव्हरऑल लुक आपल्याला अशा प्रकारे दिसून येणार आहे, बघू शकताय तुम्ही। त्यानंतर पहिलं ॲनिमेशन इथं क्रिएट झालेलं आहे, सेकंड ॲनिमेशनसाठी आपल्याला पहिल्या बिटमार्कवर यायचे म्हणजेच 9.8 सेकंदाच्या। त्यानंतर प्लस चिन्ह जायचं आहे, मीडियामध्ये जायचे। त्यानंतर आपले जे मटेरियलमध्ये आपण महादेवाचे जे इमेज दिलेले आहेत ते सिंपली एकेप्रमाणे इथं टॅप करून आपल्याला ॲड करून घ्यायचे बिटमार्कनुसार। सिंपली अशा प्रकारे तुम्ही ॲड करू शकता। सिंपली सर्व इमेज इथं फक्त आपण डेमोसाठी आहे ती 15 सेकंदाची इमेज आपण आपला जो रेशो आहे तो आपण इथं 15 सेकंदाचा फक्त घेतलेला आहे। जेव्हा तुम्ही व्हिडिओमधून बघून जेव्हा डाउनलोड कराल तेव्हा ते तुम्हाला 28 सेकंदाचा मिळून जाईल। त्यानंतर इमेज अशा प्रकारे इथं आपल्याला ॲड झालेले आहेत। त्यानंतर काय करायचं की आपल्या इमेज लेअर फुल स्क्रीन आहे, त्यासाठी इमेज लेअरवर क्लिक करून वरती 3.2 जाऊन फिल कंपोजिशन एरियावर क्लिक करायचं। त्यानंतर मूव्ह ऑन ट्रान्सफॉर्मेशनमध्ये जाऊन आपल्याला इमेज आहे ती ॲडजस्ट करून घ्यायची आहे। अशाच प्रकारे सर्व इमेज आपल्याला चेक करून आपल्याला त्या फुल स्क्रीन करून घ्यायचे। तर अशा प्रकारे आपल्या इथं सर्व इमेज आहेत त्या फुल स्क्रीन झालेल्या आहेत। त्यानंतर या इमेजला इफेक्ट देण्यासाठी इथून बॅक निघायचं आहे, शेकेपिक प्रोजेक्टमध्ये इंटर करायचं आहे। इंटर केलं तर बघू शकताय की आपली जी शेकेपिक प्रोजेक्टची लिंक आहे त्यात 2 नंबर आणि 3 नंबरला दोन इफेक्ट दिसून येते, त्यातला सेकंड नंबरचा इफेक्ट आहे तो इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे। कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टवर यायचा आहे, त्यानंतर पहिल्या बिटमार्कवर यायचे म्हणजेच 9.8 सेकंदाच्या। या इमेजला हा इफेक्ट पेस्ट केल्यानंतर एक इमेजमध्ये सोडून परत एकदा लगेच तिसऱ्या इमेजला हाच इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे एक इमेजमध्ये आपल्याला सोडायची आहे। त्यानंतर पहिला इफेक्ट इथं एक इमेजमध्ये सोडून पेस्ट झालेला आहे। बॅक निघाल्यानंतर शेकेपिक प्रोजेक्ट पण ओपन करून घ्यायचा आहे आणि इथून थर्ड इफेक्ट आहे तो इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे। कॉपी करून घेतल्यानंतर परत एकदा बिटमार्कमध्ये यायचं आहे आणि आपण सेकंड नंबरच्या इमेज लेअरवर यायचे म्हणजेच 10.9 सेकंदाच्या। त्या इमेज लेअरला हा इफेक्ट पेस्ट केल्यानंतर काय करायचं आहे, एक इमेज परत एकदा मध्ये सोडून
तिसऱ्या इमेजला परत एकदा हाच इफेक्ट पेस्ट करा. अशाच प्रकारे एक इमेज मध्ये सोडून आपल्याला इफेक्ट हे द्यायचे आहेत, म्हणजे दोन्ही इफेक्ट आपले एकाडेक बसून जाणार आहेत. त्यानंतर इफेक्ट सर्व इमेजला आपले झालेले आहेत, त्यानंतर पहिल्या बीटमार्कवर यायचे, म्हणजेच 9.8 सेकंदाच्या बीटमार्कवर. त्यानंतर प्लस चिन्ह जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. इथं तुम्हाला शेवटला ब्लॅक पेन जी दिली ती सिम्पली टॅप करून ॲड करायची आहे. त्यानंतर मूव ऑन ट्रान्सपोर्टमध्ये जाऊन थोडीशी तिसऱ्या नंबरवर क्लिक करून थोडी साईज वाढवायचे, त्यानंतर तिथं आपल्याला तो ॲडजस्ट करून घ्यायचा आहे. ॲडजस्ट झाल्यानंतर याची लेंथ शेवटपर्यंत म्हणजेच 15 सेकंदापर्यंत वाढवून घ्यायचे आहे. त्यानंतर परत एकदा पहिल्या बीटमार्कवर यायचे, म्हणजे 9.8 सेकंदाच्या प्लस चिन्हावर जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. आणि तुम्हाला महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा म्हणून असे वर्ड पी एन जी दिली ती सिम्पली टॅप करून ॲड करायचे आहे. ॲड केल्यानंतर मूव ऑन ट्रान्सपोर्टमध्ये जाऊन पहिल्या ऑप्शनवर क्लिक करून ते आपल्याला खाली स्क्रोल करत घ्यायचे. अशा प्रकारे हे तुम्ही साईज कमी जास्त करू शकता. अशा प्रकारे कमी जास्त केल्यानंतर अशा प्रकारे ठेवायचे. त्यानंतर याची जी लेंथ आहे ती 15 सेकंदापर्यंत म्हणजे शेवट आपल्याला करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं, इथून बॅक निघायचं आहे, शेगबी प्रोजेक्टमध्ये इंटर करायचं आहे. आणि तुम्ही फोर्थ नंबरला बघू शकता HDR+CC इफेक्ट दिलेला आहे, तो इथून कॉपी करण्यासाठी सिम्पली तिन्ही लेअर HDR+CC दाबून धरून सिलेक्ट करायच्यात. त्यानंतर कॉपीच्या बटनावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर थर्ड नंबरला तुम्हाला Copy 3 Layer म्हणून ऑप्शन येईल, त्याच्याकडं क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर परत एकदा बीट मार्कवर यायचं आहे, परत एकदा कॉपीच्या बटनावर क्लिक करायचं आहे. आणि फोर्थ नंबरला तुम्हाला Paste 3 Layer म्हणून येईल, त्याच्यावर एकदा क्लिक करायचं आहे. आणि याची जी लेंथ आहे ती शेवटपर्यंत म्हणजेच 15 सेकंदापर्यंत वाढवून घ्यायचे आहे. अशा प्रकारे पूर्ण स्टेटसला आपला HDR+CC इफेक्ट लागलेला आहे. त्यानंतर प्लस चिन्ह जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. जसं आपण इथं महादेवाची इमेज PNG ब्लॅक पेनजी जसं ॲड केला तसा तुमचा इथं लोगो तुम्ही ॲड करू शकता आणि स्टेटसला देऊ शकता. तर सिम्पली इथं आपला स्टेटस क्रिएट झालेला आहे. तर याला सेव्ह करण्यासाठी वरती ॲरो चिन्ह एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर सगळ्यात पहिला व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे तुमचा स्टेटस आहे तो HD सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.